भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या निवासस्थानावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. उमेश सीताराम जाधव असं अटक केलेल्या तरुणाचं नाव असून तो दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे. हिंदू कॉलनीतील राजगृहाबाहेरच्या फुलाझाडांची कुंड्यांची मंगळवारी नासधूस करण्यात आली होती. यावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीत राजगृहाच्या काचाचं नुकसान झालं होतं. तसेच CCTV कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला होता. याबाबतची माहिती मिळताच माटुंगा पोलिसांसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. राजगृहाजवळ कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. CCTV फुटेजची झाडाझडती सुरू असताना मुख्य आरोपी दगडफेक करत असताना दुसरा तरुण राजगृहाच्या परिसरात कुणी येत आहे का यावर नजर ठेवत असल्याचं दिसत आहे. या फुटेजच्या आधारे माटुंगा पोलिसांनी परेल टीटी येथे बिगारी काम करणाऱ्या उमेश जाधव याला शोधून काढला आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.